प्रसिद्ध वायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालंय. ते 89 वर्षांचे होते. प्रभाकर जोग यांच्या सुरेल वायोलिन वादनामुळं त्यांचं वायोलिन गाणारं वायोलिन म्हणून ओळखलं जातं. त्यांनी या नावानं अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले होते. संगीतकार, संगीत संयोजक आणि वायोलिन वादक म्हणून तब्बल 6 दशकांहून जास्त वर्ष ते कार्यरत होते. प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी सिनेमा संगीताबरोबरच भाव्य संगीतातही मोलाचं योगदान आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी पुण्यातील वाङ्मयातून 1.25 रुपया आणि नारळाच्या बिदागीवर वायोलिन वादनाचा कार्यक्रमांना सुरुवात केली. पुढे त्यांनी लोकप्रिय संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. गीत रामायणातील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या वायोलिनच्या सुरांनी साथ दिली आहे. याशिवाय सुधीर फडकेंबरोबर गीत रामायणाच्या 500 कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली. आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी प्रभाकर जोग यांना गौरवण्यात आलंय. त्यांच्या निधनामुळं अनेक मान्यवरांनी शोककळा व्यक्त केली आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये प्रभाकर जोग यांना श्रद्धांजली वाहू शकता.